जेल से छूटते ही एक अपराधी ने लूट का दूसरा धंधा शुरू कर दिया और पुलिस ने उसे एक बार फिर गिरफ्तार कर लिया। मानकापुर पुलिस ने एयरगन चाकू के साथ कई जगह लूट कर रहे दो आरोपियों को गिरफ्तार किया है। प्रज्वल शेंडे और शहजाद खान, ये दोनों कुख्यात आरोपियों के नाम है। पुलिस को नागपुर के मानकापुर थाना क्षेत्र में एक आरोपी संदिग्ध रूप से घूमते हुए नजर आया। पुलिस ने उसे हिरासत में लेकर पूछताछ की और अन्य तलाशी की तो उसकी गाड़ी की डिक्की में से एक एयरगन, चाकू और अन्य सामग्री मिली। जब उसे गिरफ्तार कर जांच की गई तो पता चला कि वो अपने दोस्त के साथ मिलकर लूट को अंजाम दे रहा था। महत्वपूर्ण बात यह है कि वो 26 जुलाई को जेल से रिहा हुआ था और फिर से वही धंधा शुरू कर दिया था। अब उसे अपने दोस्त के साथ गिरफ्तार कर लिया गया। उसने लूट की तीन घटनाओं को कबूल किया है। येणाऱ्या सण उत्सव आणि आगामी जे काही गणेश उत्सव आणि इतर सणांच्या निमित्ताने संपूर्ण शहरामध्ये तसेच शहरातील ज्या काही चेन स्नॅचिंग, मोबाईल स्नॅचिंगच्या घटना घडत आहेत त्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त सरांचे आदेश होते की संपूर्ण शहरामध्ये जे काही जेल रिलीज आणि आरोपी रेकॉर्डेड आरोपी आहेत, डिस्ट्रिक्युटर आहे आणि अशा प्रकारचे गुन्हे करणारे, जबरी चोरी करणारे गुन्हेगारांना चेक करायचे आहे। त्या मोहिमेदरम्यान जीबी पथक पेट्रोलिंग करत असतानाच आणि रेकॉर्डेड आरोपी चेक करत असतानाच दोन संशयित मुले ॲक्टिवावर फिरताना संशयास्पद दिसले। त्यांची अधिक विचारपूस केली असता ते मुले, त्याच्यातला एक जो होता प्रज्वल शेंडे हा आत्ता 26/7 जेलमधून रिलीज झालेला आहे। त्याच्यावर भरपूर मोठे यापूर्वीचे सुद्धा अशाच प्रकारचे गुन्हे आहेत आणि त्याच्यासोबत शहानवाज खान हा 18 वर्ष हा सुद्धा होता। दोघांकडे कथ्या रंगाची ॲक्टिवा, त्यांच्या डिक्कीमध्ये एक चाकू आणि एक एअरगन तसेच दोन मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला। अधिक विचारपूस केल्यानंतर त्यांनी इटिगदा नदीमधले जे जबरी चोरीचे गुन्हे आणि जखमी केल्याचे सुद्धा सांगितले चाकू मारून, तर अशा प्रकारचे इटिगदांमधले दोन गुन्हे केल्याची त्यांनी कबुली दिली। तसेच आमच्या हद्दीतला एक गुन्हा मोबाईल चोरीचा हे सुद्धा गुन्ह्याची कबुली केलेली आहे। सध्या ते दोन्ही आरोपी पोलीस स्टेशन मानकापूरच्या ताब्यात असून PCR आहे आणि अधिक पुढील तपास सुरू। प्रज्वल शेंडे हा रेकॉर्डेड आहे, 13 ते 14 गुन्हे त्याच्यावर आहे याच प्रकारचे, वेगवेगळ्या प्रकारचे। आणि हा जो शहानवाज खान आहे हा सध्या रेकॉर्डेड नाही, आता मला वाटतं तो 18 वर्षाचा हक्क झाला आहे, तर त्याच्या आधीचा रेकॉर्ड नाही आहे, परंतु याच्यावर बालगुन्हेगारीपासूनचा रेकॉर्ड आहे प्रज्वल शेंडे आणि तो आत्ताच जेलमधून रिलीज झालेला आहे आणि दोन्ही व्यसन करण्याच्या आधी नाही, त्याच्यामुळं व्यसन करून या किंवा व्यसनाकरता अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे प्राथमिक तपासात। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।